नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आपण आज मराठी व्याकरण मराठी व्याकरणामधील एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे संधी या ठिकाणी बघतो आहोत ओके संधी बघतो आहोत पटापट पटापट -पत, आल्याबरोबर लाईक करून घ्या लिंक सर्व मित्रांना शेअर करून टाका ओके मराठी व्याकरणातले सगळे या ठिकाणी संधीचे मग त्यामध्ये व्यंजन संधी असेल विसर्ग संधी असेल संधी असेल त्याचे उपप्रकार असेल जेवढे काही प्रश्न आले राज्यसेवा पी एस आय एस टी आय एस ओ पोलीस भरती आरोग्य भरती तलाडी भरती सगळ्या परीक्षांचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला आज घ्यायचे आहेत आणि मला आज तुमच्याकडून खूप जास्त उत्तराची अपेक्षा आहे कारण की ते उत्तरं देण्यासाठी तुम्हाला संधी आहे ओके बघा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे माझा आवाज व्यवस्थित येतोय का ते आधी मला सांगा कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थित दिसतं आहे का ते सगळं सांगा पटपट आपण पुढे जातो आहोत बघा पहिला प्रश्न विपत्काल या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोट शब्दांनी केली जाते विपत्काल विपत्काल विपत तलवारी चाल विपत्काल कशी संधी करणार ऑप्शन होता विपत अधिक काल विप अधिक काल विपद अधिक काल वी अधिक पदकाल पटकन म्हणजे हे कसं असं पाठ असल्यासारखं असलं पाहिजे पाठ असावं हे सगळं असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं तेही मला सांगा काय हो विपत्काल पटापट पटापट विपद दच पाय मोडलेला विपद अधिक काल विपद अधिक काल त थ द तृतीय व्यंजन संधी या ठिकाणी आपण बघतो आहोत या प्रकारचे आणखी उदाहरणं कोणती आहे बरं हे नेमकं आता याच्यामध्ये कोणतं व्यंजन संधी मग या टाईपची आणखी उदाहरणं कोणती ती आम्हाला सांगता आली पाहिजे ते सांगता आली तर समजायचं की अरे माझा मराठी व्याकरणाचा अभ्यास चांगला झालेला आहे विपद द चा पाय मोडलेला असला पाहिजे हां विपतकाल पुढच्या प्रश्नाकडे जातोय मी बघा चार ऑप्शन दिले जोड्या लावा जोड्या तुम्हाला मी उदाहरणं सांगतो मला तुम्ही संधीचा प्रकार सांगा विचारलेली आहे जोडी खूप चांगले उत्तर देत आहेत त्या ठिकाणी अजय वैष्णवी स्वाती सुनीता सौरभ मनोज माधवी खूप सारे जण आहेत चांगले उत्तर देत आहेत अशीच उत्तरं देत राहा बघा सच्चिदानंद सच्चिदानंद दुसरं खिडकीत तिसरा सारा सारासार आणि चौथं शनेश्चर शनिश्चर शनेच्चर असं म्हणू शकतो आपण त्याला म्हणजे शने झालं का शे शहामृगाचा त्याला च जोडलेला आहे आणि र शनेश्चर इथे मला सांगायचं आहे की कोणतं उदाहरण कोणत्या संधीचं आहे बघा पटपट पटपट पट, या ठिकाणी इथे जर तुम्हाला सांगितलं मी की बाबा याच्यातली सजातीय संधी कोणती सजातीय म्हणजे काय ज्या ठिकाणी दोन सारखे स्वर एकत्र आले असतील बघा इथे सारासार हा शब्द आहे सारासार सारा सार अधिक सारा सार बनतोय सजातीय पुढे सच्चिदानंद म्हटलं की तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे हे चुकायलाच नकोय सच्चिदानंद म्हटलं की इथे सरळ व्यंजन संधी आहे काय आहे व्यंजन संधी आहे पुढचं विसर्ग संधी विसर्ग संधी म्हटलं की तुम्हाला शनेश्चर जे आहे ना शनिश्चर म्हणतो आपण त्याला विसर्ग संधी आहे शनेच्चर आणि शेवटचं जे होतं संधी खिडकीत खिडकी आधी का खिडकीत ओके इंटरेस्टिंग आहे इंटरेस्टिंग आहे याचा अभ्यास ज्यांचा आहे का त्यांना हे चांगलं कळेल अभ्यास ज्यांचा आहे त्यांना चांगलं कळेल ज्यांचा अभ्यास नाही त्यांना कदाचित अवघड वाटू शकतं पुढचा प्रश्न तुम्हाला दोन या ठिकाणी मी हे देतो शब्द देतो आणि मला सांगायचे कोणत्या प्रकारची संधी आहेत पहिलं घर अधिक ई बरोबर घरी दुसरं एक अधिक एक बरोबर एक एक आणि खाली म्हटलं होतं मग पूर्वरूप अनुरूप पररूप पर, यापैकी नाही कोणत्या संधीचे प्रकार आहेत घरी आणि एकेक पटापट पटापट या ठिकाणी सांगता आलं पाहिजे संधी हा फार महत्त्वाचा टॉपिक आहे संधीवर कोणत्याही परीक्षेला जा दोन तीन प्रश्न नक्की आहेत चुकायलाच नको ए आपण टॉपिक वाईज घेतोय याच्यानंतर आपण इंग्रजी व्याकरणही सुरू करणार आहोत त्याच्यासाठी रीडी राहा इंग्रजीचं सुद्धा रीडिंग करून ठेवा बघा घरी घर ई नुसार बदलतो ई नुसार संधी म्हणतोय दुसऱ्या वर्णानुसार एक आधी का एक दुसऱ्या येनुसार म्हणतोय काय आहे पररूप संधि पर बरोबर उत्तर देत आहेत तुम्ही मात्र उत्तरांची गती कमी आहे फास्ट पाहिजेत मला मी पुढच्या प्रश्नाकडे जातो पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे प्रश्न पुन्हा जोड्यालावा जोड्यालावा फार जास्त प्रमाणात आला इथे तुम्हाला फक्त प्रकार ओळखायचा बघा कोणतं शब्द कोणत्या प्रकारात आहे तुम्हाला शब्द दिले होते प्रत्यर्थ सदैव महिलाश्रम आणि गणेश आणि कोणता शब्द कोणत्या संधी प्रकारात आहे संधीमध्ये मग पुढे ऑप्शन ते सजातीय गुणादेश वृद्ध्यादेश आणि यनादेश आणि मग हे प्रकार कोणत्या संधीचे आहेत उपप्रकार व्यंजन स्वर की विसर्ग हे तुम्हाला सांगता आला पाहिजे मित्रांनो माझं म्हणजे मा सरळ त्या ठिकाणी तुम्हाला मी याच्या आधी सांगितलं होतं जे विद्यार्थी मित्र माझे विविध कोर्सेसला आहेत त्यांना माझं सांगणं आहे की तुम्ही समजा याच्या आधीच्या लाईव्हला नसाल टॉपिक वाचायचा आपल्या कोर्समध्ये जायचं टॉपिक वाचायचं कोर्समध्ये जायचं मराठी व्याकरणाच्या लाईव्हमध्ये जायचं ज्या टॉपिकचं तुम्हाला प्रश्न उत्तराचा लाईव्ह बघायचं का तो टॉपिक आधी वाचा नंतर त्या लाईव्हच्या प्रश्नांची उत्तरं द्या ओके आधी वाचा नंतर लाईव्हच्या प्रश्नांची उत्तरं द्या आता थोडंसं तुम्ही स्क्रीनवर तुम्हाला ज्या कमेंट्स थोडेसे लेट आपण दाखवतोय का दाखवतोय माहिती का कारण की हा व्हिडिओ नंतर कोणी जर बघितला तर ते तुम्हाला उत्तरं द्यायची असतात ते उत्तर लगेच दिसायला नको म्हणून थोडंसं आपण एक त्या ठिकाणी सात आठ दहा सेकंदाचा थोडा स्लो ठेवला इथे थोडं लेट दिसणार कारण काय होतं जर पटपट कमेंट्स आल्या हा व्हिडिओ नंतर ज्यांना बघायचा आहे जे आपले कोर्समधले विद्यार्थी आहेत त्यांचा तो इंटरेस्ट निघून जाऊ शकतो म्हणून या ठिकाणी आपण थोडंसं लेट त्या ठिकाणी ठेवलेलं आहे म्हणजे तुम्हाला उत्तर देण्यासाठी चान्स असणार आहे कधी इथे लक्षात घ्या सजातीय गुणादेश वृद्ध्यादेश यनादेश आणि पुढे शब्द होते मग मला पटकन उत्तर पाहिजेत बघा सजातीय म्हटलं काय लो महिला अधिक yes, आश्रम महिला अधिक आश्रम सजातीय यस उत्तर देत आहेत तुम्ही महिला अधिक आश्रम महिला महिलामध्ये आ हा सूर आहे शेवटी आणि आश्रममध्ये सुरुवातीला आ हा सूर आहे आ आणि आ दोन्ही सजातीय सूर आहेत महिला आश्रम दुसरं गुणादेचं उदाहरण कोणतं आहे गणेश गण अधिक ईश गणेश गणेश गुणादेश पुढे वृद्ध्यादेश सदैव सदैव फोड करून दाखवा मला विग्रह करून दाखवा प्रसाद जी म्हणत आहेत लाईक करा मित्रांनो पटपट पटपट लाईक करा जे नवीन मित्र आहेत तुम्हाला आवडत असेल नक्की लाईक करा तुम्हाला हे कळतं आहे का आधी तेही मला सांगत चला कळालं पाहिजे हे सगळं कळायला पाहिजे आणि कोर्सच्या विद्यार्थी मित्रांना याचे पटपट पटपट पट, रॅपिड नोट्ससुद्धा काढण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे बघा यनादेश पुढचं काय आहे यादेश येण्याआेतचं उदाहरण होतं प्रित्यर्थ प्रीती अधिक अर्थ विचारला गेलाय तो शब्द सुद्धा प्रीती अधिक अर्थ ई अधिक अ चा य बनतो ई अधिक ये चा य बनतो प्रित्यर्थ लक्षात ठेवा मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे तुम्हाला आहे ना काही संधीयुक्त शब्द दिले होते आणि मग त्याची तुम्हाला स्वर संधी सा करायच सांगितले म्हणजे कोणते दोन स्वर त्याच्यामध्ये एकत्र आले असं ओळखायचं सांगितलं तुम्हाला ते सांगा थोडंसं इंटरेस्टिंग आहे मजा येते याच्यात शब्द दिले तुम्हाला तुम्हाला महिलाश्रम म्हणजे महिला आश्रममध्ये कोणते दोन शब्द एकत्र आले आणि तिथे कोणते दोन स्वर एकत्र आले दुसरं सूर्यास्त इथे कोणते दोन स्वर एकत्र आले विद्यार्थी कोणते दोन स्वर एकत्र आले आणि देवालय कोणते दोन स्वर एकत्र आले लॉजिकल आहे खाली मग ऑप्शन होते आ अधिक अ आधिक आ आ आ अ लॉजिक लॉजिक डॉ म्हणजे समोर प्रश्नाची गरजच नाही अजिबात नाही आहे प्रश्न न बघता जर आम्हाला हे देता येत असेल तर आम्ही इतरांपेक्षा जास्त त्या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे बघा इथे जर तुम्ही बघितलं महिला अधिक आश्रम कोणते सोरे हो यस महिलाचा आ आश्रमचा आ अधिक आ यस आलं दुसरं सूर्य अस्त सूर्य सुरिया अधिक अस्त सूर्य अधिक अस्त अ अधिक अ सूर्यास्तमध्ये कोणते दोन स्वर येतात एकत्र येत आहेत अ अधिक अ कळतंय ना हे कळालं पाहिजे जे एकदम नवीन आहेत त्यांच्या डोक्याच्या वरून जाणे जा शक्यता आहे मात्र थोडाफार अभ्यास असेल तरी कळेल सूर्य अधिक असतं बरोबर सूर्यास्त पुढे विद्यार्थी विद्यार्थी हा शब्द कसा बनतो हे ज्याला कळालं का त्याला त्याच्यातले स्वर कळते विद्या अधिक अर्थी म्हणजे आ अधिक अ विद्यार्थीमध्ये काय आहे आ अधिक अ आणि त्याच्यानंतर होतं देवालय इथे काय आहे देव अधिक आलय म्हणजे अ अधिक आ अधिक आ देवालय बस जमलं जमलं तुम्हाला हे जर जमलं असेल बरोबर आहे मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे प्रश्न तुम्हाला विचारलेला होता सज्जन या शब्दातील संधीचा प्रकार सांगा सज्जन संधीचा प्रकार कधी ओळखता येतो माहिती आहे का संधीचा प्रकार तुम्हाला जर ते शब्दाची फोड करता येत असेल तरच तुम्हाला प्रकार ओळखता येईल म्हणजे व्यंजन संधी कशाला म्हणतोय आपण त्या ठिकाणी व्यंजन अधिक व्यंजन किंवा व्यंजन अधिक सोर असला पाहिजे पहिलं व्यंजनच असलं पाहिजे पहिलं म्हणजे शेवटचं वर्ण स्वरामध्ये पहिला स्वर नंतरचाही स्वरच असला पाहिजे त्या पहिल्या शब्दाचा जो शेवटचं वर्ण आहे तो स्वरच असणं गरजेचं आहे विसर्गामध्ये तो विसर्गच असला पाहिजे ओके त्याचे व्याख्याही आलेले आहेत आपण बघूया पुढे त्या सज्जन कोणत्या प्रकारचा संधी आहे यस देतात खाली उत्तर अमृता मनोज देवेंद्र अजय सचिन शीतल माधवी खूप सारे जण आहेत देतायत थोडा स्पीड पाहिजे आणखी मी थोडं स्लो घेतो आहे मुद्दाम तुमचा गोंधळ होऊ नये म्हणून बघा सज्जन म्हटलं की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सत अधिक जन सत पण सतचा पाय मोडला ज्या ठिकाणी पाय मोडला तिथेच व्यंजन संधी ह्या व्यंजन संधीमध्ये पायच पाय मोडलेलाच असतो तो पाय मोडला, है, तो मोडला तो है। okay? आहे म्हणून तो व्यंजन आहे पाय मोडला नाही ना मग तो त्याच्यामध्ये सोर मिक्स आहे लक्षात घ्या व्यंजन आणि अक्षरामधला फरक जर तुम्हाला कळाला असेल तर मग तुम्हाला लक्षात येईल ओके इंटरेस्टिंग असं हे आहे बघा सज्जन व्यंजन संधी असं या ठिकाणी आम्हाला लक्षात घ्यावं लागेल मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे पुढचा प्रश्न तुम्हाला चार उदाहरणं दिली आणि प्रकार ओळखा सांगितले महिलाश्रम झाला आपला नदीत वांगनिश्चय सज्जन नदीत वांग आणि सज्जन हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत काय कोणते प्रकार आहेत निखिलजी जी म्हणताय तुमच्या ॲप्लिकेशनमुळे आमचं मराठी व्याकरण परफेक्ट होत चाललेलं आहे ओके 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 ओके, ओके। थँक्यू थँक्यू बघा मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी नदीत प्रकार सांगा वांगनिश्चय प्रकार सांगा सज्जन प्रकार सांगा महिलाश्रमचं आपण बघितला आहे मला वाटतं महिलाश्रम येऊन गेला आपलं बरोबर सजातीय पण इथे ऑप्शन वेगळे होते इथे ऑप्शन होते व्यंजन संधी अनुनासिक संधी पूर्वसंधी आणि सोरसंधी आणि मग सांगायचे कोणता कशामध्ये जातो आहे बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की वांगनिश्चय म्हटले गेले वांगनिश्चय ग आलाय ग ती आणि त्याला ती सरळही होती अनुनाशिक संधीमध्ये जाईल सज्जन आलाय सज्जनही मला वाटतं झालंय आपल्या बरोबर सज्जन आत्ताच घेतलाय मी तो कशात जातोय व्यंजन संधीमध्ये जातोय पूर्वरूप संधी आणि संधी विचारली होती ती महिलाश्रम संधी झालाय राहिला एकच पूर्वरूप नदीत नदी आधी का पूर्वरूप ओके पुढे जातोय मी उल्लंघन उल्लंघन या शब्दातील संधीचा विग्रह करून योग्य पर्याय निवडा उल्लंघनचा विग्रह कसा करणार तुम्ही ऑप्शन दिले बघा उल अधिक लंघन उलचा पाय मोडला आहे लचा उत अधिक लघन तचा पाय मोडलाय आहे ऊस अधिक लंघन सचा पाय मोडला आहे आणि उल्ल डबल ल आहे अधिक अंगन उल्लंघनचं फोड तुम्हाला सांगायचे आहे उल्लंघन कशी फोड करणार उल्लंघन मित्रांनो इंटरेस्टिंग आहे उल्लंघन बघा उल्लंघन म्हटलं की व्यंजन संधी आहे लंघन लंघन उल्लंघन पुढचा प्रश्न आहे वृक्ष अधिक औदार्य याचा वृक्ष अधिक औदार्य तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल सात वाजताच दररोजचं लेक्चर लाईव्ह कंटिन्यू करा आरोग्य विभागाची तयारी करत असाल साडेआठ वाजताचं लेक्चर कंटिन्यू करा आणि तुम्ही एम पी एस सी सेवा इतर सगळ्या परीक्षांची तयारी करताहेत पोलिसवरती आरोग्याची तयारी करतायत नऊ वाजेचं दररोज मराठी व्याकरण आणि दहा वाजताचं जी के दररोज तुम्हाला कंटिन्यू करणं गरजेचं आहे खूप जास्त फायदे तुम्हाला याचे होतील खूप जास्त फायदे होतील बघा ओके आवाज आवाज हळू हळू बोलतो मी थोडासा आवाज मोठा झाला की त्या ठिकाणी प्रॉब्लेम होतो बघा वृक्ष अधिक औदार्य औदार्य काय होते बघा वृक्षौदार्य वृक्षौदार्य ठिकाणी एक मात्रा आहे एका ठिकाणी डबल मात्रा आहे वृक्षोदार्य ते वृचं वर केलं होतं आणि त्याच्यानंतर वृक्ष औदार्य असं डायरेक्टली म्हटलं होतं मित्रांनो वृक्षोदार्य वृक्षोदार्यू क्षौ क्षौर डबल मात्रा आहे शला काना आणि डबल मात्रा आणि दार्य वृक्षोदार्य नीट लक्षात ठेवा ते चुकवायचं नाहीये वृक्षदार्य दार्य क्षवर डबल मात्रा आणि त्याला एक काना पुढच्या प्रश्नाकडे जातो मनोरंजन या शब्दाचा संधी विग्रह पुढील पर्यायातील नेमका कोणता बघा मनोरंजन अधिक रंजन मन अधिकरंजन मन अधिकरंजन मनाच्या मना 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 पुढे विसर्ग आहे विसर्ग दोन टिंब म्हणतो आपण त्याला आणि मनाचे रंजन मनोरंजनचा संधी विग्रह कसा करणार मनोरंजनचा संधी विग्रह तुम्ही कसा करणार बघा मनोरंजन मन अधिकरंजन मन नच्या नंतर विसर्ग आहे न ना नळाचा मन अधिक रंजन मनोरंजन मन नच्या नंतर विसर्ग पाहिजे ओके मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय तुम्हाला तीन शब्दांचे संधी विग्रह करून दाखवलेले आहेत तुम्हाला बरोबर ओळखायचे बघा बरोबर संधी ओळखा म्हटलं होतं तुम्हाला पहिले दिलं होतं वाकताडन वाकताडन त्याची फोड करून दाखवली होती वाघ अधिक ताडण वाक ताडण वाकताडन एकत्र वाक वाक म्हणताना मी क कपाचं म्हणतोय फोड करताना मी ग गवताचा करतोय त्याला त्याचा पाय मोडतोय वाघ अधिक ताडण दुसरं शुत पिपासा शूत पिपासा एकत्र शब्द म्हणताना मी त तलवारीचा म्हणतोय शूत पिपासा त्याला पहिला पहिली वेलांडी देतो आहे पीला त्याच्यामध्ये त जोडतो शुद्ध पिपासा आणि फोड करताना मी शुद्ध पिपासा म्हणतो शुद्ध द धनुष्याचा त्याचा पाय मोडतोय फोड करताना शुद्ध पिपासा आणि त्याच्यानंतर शनमास न बानाचा शनमास आणि त्याची फोड करताना मी षटमास अशी करतोय तर ट टरबूजाचा पाय मोडलेला बरोबर आहे का पहिलं मी सांगितलं होतं वागताडन वाग अधिक ताडण तिकडे क कपाचा आहे वागताडनमध्ये मात्र फोड करताना ग गवताचा आहे शुतपिपासा मूळ याच्यामध्ये त आहे मात्र फोड करताना मी ध धनुष्याचा करतोय त थ ध आणि शनमास त्याचा मी षटमास असं म्हणतोय येस सगळे बरोबर आहे सगळे बरोबर आहे मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे पुढचा प्रश्न या ठिकाणी इंटरेस्टिंग होता तो म्हणजे उमेश 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 या शब्दात एकत्र ये येणारे स्वर कोणते नीट बघा हे दिसायला फार आहे पण हे सोपा सोपा बोलके बहुत लंबाली जात आहे भाई हे सोप सोपं म्हणणारे ना फसतात तुम्ही राज्यसेवा मेन्स देणार असाल देणार असाल आरोग्य बघा उमेश या शब्दामध्ये एकत्र येणारे सूर कोणते अ अधिक ई आ अधिक ई अधिक ऊ अधिक ऊ ते उमेशचे चे ना आम्हाला फोड करता आली पाहिजे आधी उमा अधिक ईश अशी जर आम्हाला फोड करता आली तर मग आम्हाला कळतं की याच्यामध्ये कोणते सूर आहे उमा अधिक ईश आ आहे आणि ई दीर्घ आहे काय आ आणि ई दीर्घ ओके जी काय आवाज काय म्हणताय तुम्ही आवाज कमी येतोय की जास्त मला ती सांगा बघा पुढच्या प्रश्ना मी जातोय तपोधान सॉरी तपोधाम आवाज डबल येण्याचा विषय काय होतो आहे हॅलो हॅलो ओके 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 आलं लक्षात आता आता येणार आवाज डबल अब नाही आहे का डबल चलो हो गया भाई लोग आवाज आता डबल येणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये डबल येणार नाही आता किती जोरात बोललो तरी बघा तपोधाम याची याचा तुम्हाला संधी कसा सोडवता येईल असं विचारलं होतं तप अधिक धाम तप अधिक धाम तप तपच्यानंतर आता आवाज व्यवस्थित मला सांगा तपच्या नंतर विसर्ग आहे त्याच्यानंतर तपोअधिक धाम होतं आणि तपोआधिक उधाम होत बघा तपोधामची फोड तुम्ही कशी करणार तपोधाम हा कोणत्या संधीचा प्रकार आहे तपोधाम तपोधाम हा कोणत्या संधीचा प्रकार आहे मित्रांनो इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे तप अधिक धाम काय तप अधिक धाम सरळ सरोल सरळ आहे विसर्ग संधी आहे विसर्ग संधी आहे तप अधिक धाम ओके मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय पुढचा प्रश्न होता निरीच्छ निरिच्छ याची संधी फोड करा निरीच्छ हा शब्द आहे आणि त्याची संधी फोड करा असं म्हटलेलं आहे बघा आणि खाली ऑप्शन होते मग नी अधिक छ नीच्या पुढे विसर्ग या निर अधिक इच्छ रच्या पुढे विसर्ग आहे नी अधिक इच्छ नीच्या पुढे विसर्ग आहे आणि निरी अधिक छ निरिच्छेची संधी करायची आहे फोड करायची आहे विग्रह करायचा आहे निरीच्छ निरस्व रीरस्व आणि चला छे जोडलेला किंवा छेला चज जोडलेला म्हणूया आपण निरीच्छ याची फोड कशी होणार बघा नीट लक्ष द्या निरस्व त्याच्यापुढे विसर्ग दोन टिंब ई रस्व बरोबर नी आधिक इच्छ बरोबर ओके नीट लक्षात घ्या नी नीच्या पुढे विसर्ग रस्व नी नळाचा अधिक इच्छ बरोबर निरीच्छ आता ज्यांचं वाचन आहे त्यांच्या डोक्यात बरोबर बसेल ज्यांचं नाही आहे त्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा खाली तीन गट मी देतो आहे त्यात बरोबर असलेला गट ओळखायचा आहे तीन गट बरोबर गट ओळखा पहिलं स्वरसंधी असलेल्या शब्दांचा गट प्रित्यर्थ प्रत्येक सदाचार दुसरं व्यंजन संधी असलेल्या शब्दांचा गट विपत्काल आझादी शटशास्त्र तिसरं विसर्गसंधी असलेल्या शब्दांचं गट यशोधन मनोरंजन अधोवधन खालील शब्द जे आहेत तुम्हाला योग्य गट ओळखायचा आहे की बाबा इथे बरोबर आहे बघा पहिला गट जर बघितला संधीचं म्हटलं तुम्ही त्याच्यामध्ये पहिलं होतं प्रित्यर्थ प्रीती अधिक अर्थ दुसरा होता प्रत्येक प्रति अधिक एक तिसरा होतं सदाचार सदाचार हा स्वर संधी आहे का नीट सांगा मला सत अधिक आचारचा सदाचार बनतोय नाही सोरसंधी नाही आहे सदाचार हा सोरसंधी नाही आहे सदाचार हा विसर्ग हे आहे व्यंजन संधी आहे म्हणून पहिलं चुकलं दुसरं होतं व्यंजन संधीमध्ये विपत्काल आझादी आणि षटशास्त्र बरोबर आहे विपत्कालचा आपण विपद अधिक काल पाहिलं आझादीचं अच अधिक आधी आपण म्हटलेलो आहे आणि षटशास्त्राचं आपण त्या ठिकाणी शनशास्त्र अशा पद्धतीने म्हणत असतो ओके ते 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 आहे याच्यामध्ये कशामध्ये व्यंजनमध्ये विसर्गसंधी यशोधन मनोरंजन आणि अधोवधन विसर्गमध्ये यस यशोधन मनोरंजन आणि अधोवदन विसर्गसंधी बरोबर आहे फक्त पहिलं चुकीचं होतं मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे संधीचे उदाहरण ओळखा संधी बघा घामोळी मनस्ताप खिडकीत आणि निस्तेज पूर्वरूप संधी मित्रांनो पटापट उत्तर सांगता सांगतायला पाहिजे पूर्वरूप कोणता आहे चार शब्द तुमच्यासाठी आहे घामोळे मनस्ताप खिडकीत आणि निस्तेज घामोळे कोणता शब्द आहे घामोळे पररूप आहे मनस्ताप पूर्वरूपही नाही पररूपही नाही कोणत्या प्रकारात जातो निस्तेज कोणत्या प्रकारात जातो ते प्रकारही सांगता आले पाहिजे आम्हाला ऑप्शनवर आम्हाला काम करावं लागेल आणि खिडकीत खिडकी अधिक आत खिडकीत बरोबर आहे एकोणवीसचं तीन बरोबर आहे मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय वांगनिश्चय या शब्दाची संधी सोडवा असा प्रश्न होता वांग निश्चय वांग ते ड डब्याचं असतं ना ते अनुनासिक त्याच्यात मध्ये टिंब असतो क ख ग ग निश्चय नाकातून आवाज आला पाहिजे वांग निश्चय वा वांग। वांग या शब्दाची संधी सोडवा पहिलं होतं वांग अधिक निश्चय ग चा पाय मोडलेला आहे दुसरं होतं वाक कचा पाय मोडला आहे अधिक निश्चय तिसरं वाक अधिक निश्चय चा पाय मोडलेला नाही आहे आणि चौथं वाड अधिक निश्चय त्या चा पाय मोडलेला नाही आहे बघा वांग निश्चयचा संधी क विग्रह करायचा आहे तुम्हाला संधी सोडवणे असं म्हटलं जातं त्याला वांग निश्चय वाक अधिक निश्चय वाक क कपाचा पाय मोडलेला वाक अधिक निश्चय नीट लक्षात ठेवा वाक अधिक निश्चय या ठिकाणी लक्षात असू द्या मित्रांनो लाईक करत चाला नवीन मित्र आहेत पटपट लाईक करत चाला लेक्चर शेअर करत चाला लाईक केलं की जरा बरं वाटतं मजा येते मला मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे मी आता सध्या थोडंसं सिरियसली शिकवतो आहे तुम्हाला सिरियसली म्हणजे जास्त ते हसणं वगैरे ते थोडंसं कमी केलं आहे कारण की या ठिकाणी मला पटपट पटपट -पट टॉपिक कवर करायचे प्रश्न असा होता शीतोष्ण आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत बघा शीतोष्ण आत्मोन्नती शब्दसंधीचा कोणता प्रकार आहे शीतोष्ण आणि आत्मोन्नती स्वरसंधी विसर्गसंधी व्यंजनसंधी यापैकी नाही शीतोष्ण शीत अधिक उष्ण आत्मोन्नती आत्मोन्नती अ अधिक उ बरोबर ओ अधिक उन्नती पण त्या प्रकारातील आहे खाली ऑप्शन आहेत आणि उत्तर आहे, आहे संधीमधली हे आहेत शीतोष्ण आणि आत्मोन्नती मग त्याच्यामध्ये सुद्धा याचे उपप्रकार तुम्हाला सांगता आले पाहिजे पुढचा शब्द विचारलाय मनपटल या विसर्ग संधीची फोड सांगा मन विसर्ग आहे आणि पटल मन पटल याची फोड कशी करणार ऑप्शन होता मन अधिक पटल सरळ मन अधिक पटल होतं म्हणजे पाय मोडलेलं नाही काही नाही मनस सहसा पाय मोडलेला अधिक पटल मनोपटल आणि शेवटी येतो मन विसर्गयुक्त सा मन, विसर्ग मन अधिक पटल तुम्हाला मनपटलची संधी सोडवायची आहे काय येईलो सरळ येईल याचा नियम लक्षात ठेवा मनपटल मनस अधिक पटल काय मनस अधिक पटल लक्षात ठेवायचं आहे मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे तुम्हाला चार विधानं दिले चार संधी सोडवून दिली आहे आणि तुम्हाला विचारलं आहे त्यापैकी स्वर की उदाहरण कोणते आहे ओके इंटरेस्टिंग आहे मजा येईल याच्यातून तुम तुम्ही स्वतःला डेव्हलप करतायत हे जे प्रश्न उत्तर घेतो आहे ना आपण तुमचा काय अभ्यास झाला आहे तुम्ही स्वतःला जच कर चेक करतायत स्वयंमूल्यांकन करतायत की मी काय दिवे लावलेत बरोबर मी काय दिवे लावलेत याची उत्तरं तुम्हाला आपल्या लाईव्हमध्ये भेटतात तुम्हाला कळतं की अरे मला किती येतं काही जण गप्पा मारतो जरी आपलं सगळं झालंय द्यायी ते उत्तर पटापट एकही चुकायला नको बघा पहिलं होतं विद्या अधिक आरती विद्यार्थी दुसरं होतं सत अधिक जन सज्जन तिसरं होतं तप अधिक धन विसर्ग तप अधिक धन तपोधन आणि चौथं होतं चित अधिक आनंद चिदानंद सोरसंधीची उदाहरणं तुम्हाला सांगायची कोणते आहेत विद्या आरती पहिलं विधान कसं आहे स्वरसंधीचं आहे ओके विद्यार्थी दुसरं सत अधिक जन काय हो सज्जन म्हणतो आपण त्याला सत अधिक जन जे आहे मित्रांनो ते व्यंजन संधीचं उदाहरण आहे तपाधिक धन विसर्ग संधी आहे चित अधिक आनंद चिदानंद व्यंजन संधी आहे लक्षात घ्या इथे फक्त एक नंबरचं विधान आहे जे संधीचं आहे ओके मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे प्रश्न असा होता की पुढील चुकीचा संधी विग्रह कोणता ते सांगा संधी विग्रह तुम्हाला ओळखायचा होता चुकीचा पहिलं दिलं गुरु अधिक ओघ गुरुवेघ दुसरं रमा अधिक इच्छा रमेच्छा तिसरं सो अधिक ईर स्वेर आणि चौथं प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ खूप चांगल्या पद्धतीने उत्तरं तुम्ही देत आहेत माझे जे रेग्युलर विद्यार्थी आहेत कोर्सचे असतील किंवा इतर काही कंटिन्यू करणारी त्यांचे उत्तर मला इथं आहेत मी आनंदी आहे कारण याच्यासाठी अभ्यास लागतो कमेंट्स करायचे म्हणजे अभ्यास लागतो ओके बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे की चुकीचा संधी विग्रह कोणता चुकीचा गुरुआधिक को ओघ गुरुवेघ बघा पहिल्याच याच्यामध्ये तुम्हाला घोळ होतोय ना गुरु गुरुआधिक ओघ जर म्हटलं तर गुरुवोग आलं पाहिजे गुरुवोग हे गुरुवेग चुकलेला आहे दुसरे या ठिकाणी होतं रमाधिक इच्छा रमिच्छा बरोबर आहे तिसरं होतं सो अधिक ईर स्वेर बरोबर आहे प्रीती अधिक अर्थ प्रित्यर्थ बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी फक्त पहिलं विधान जे आहे ते काय चुकीच आहे चुकीचं आहे लक्षात ठेवा मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे पुढचा प्रश्न तुम्हाला जोड्या लावा अशा पद्धतीचं दिलेलं आहे संधीचे प्रकार दिले त्याची उदाहरणे दिले मी तुम्हाला उदाहरणं सांगतो तुम्ही मला संधीचे प्रकार सांगा उदाहरणं सांगतो संधीचे प्रकार सांगा भेटून नाहीसा गोलाकार रामेश्वर चार उदाहरणं आहेत मला प्रकार सांगा पटापट बघा इकडे होतं सजातीय विजातीय पूर्वरूप आणि पररूप तिथे ते भेटून आणि नाहीसा आहे का इथे पूर्वरूप आणि पररूप आधी ओळखून घ्या राहिलं पुढे सजाती आणि विजातीमध्ये गोलाकार आणि रामेश्वर तिथे तुम्हाला ओळखावं लागेल बघा मला आधी सांगा की सजातीय संधी कोणता येईल हो इथे गोलाकार गोल आकार गोलाकार सजातीय संधी आहे विजातीय स्वरसंधी कोणता येईल स्वरसंधी आहे सजाती आणि विजातीय स्वरसंधी विजातीय कोणता येईल रामेश्वर विजा विजाती अधिक ईश्वर राममध्ये अ आहे आणि ईश्वरमध्ये ई आहे अधिक ईश्वर विजातीय त्यानंतर पूर्वरूप स्वरसंधी कोणता येईल पूर्वरूप भेटून की नाहीसा पूर्वरूप पूर्वरूप म्हटलं की नाहीसा नाही अधिक असा पूर्वरूप आणि शेवटी जे होतं पररूप भेटून भेट अधिक ऊन ऊनुसार बदलतोय ऊन पूर्वरूपमध्ये नाही ही वरून बदलतो आहे समजून घेण्याच्या गोष्टी या आपण शिकवलं आहे हे सगळं संधी हा टॉपिक शिकवून झालेला आहे तुम्ही पी एस एस टी एस दोन वर्षाचा कोर्स आहे आपला राज्यसेवा दोन वर्षाचा आहे या कोर्सला असाल त्याच्यामध्ये हे लेक्चर्स आहेत तुम्ही पोलीस भरती आरोग्य तलाठी सरळसेवेच्या कोर्सला असाल त्याच्यामध्ये सुद्धा हे लेक्चर्स आहेत मराठी व्याकरणाचे संधीवरचं संदर्भ लेक्चर ज्यांनी ज्यांनी बघितलं आहे त्यांना हे प्रश्न तोंडपाटच झाले पाहिजेत मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे आणि प्रश्न असा होता बघा ते मनपटल रिपीट झालाय तेजोनिधी रिपीट झालाय आणखी एक शब्द विचारला गेलाय ले। अनुषंग अनुषंग अ न नळाचा पहिला उकार श षटकोणाचा त्याच्यावर अनुस्वार अनुषंग ग गवताचा अनुषंग याची फोड करा म्हणून सांगितलं होतं तुम्हाला आणि इंटरेस्टिंग आहे फसवणारा आहे अनुषंगाची फोड करायची बघा पहिलं होतं अनुषांग दुसरं होतं अनुआधिक शंग शेषटकोणाचा होता तिसरं होतं अनुआधिक संघ स सशाचा चौथा होता अनुआधिक शंग शे श्यामरोगाचा अनुषंग अनुषंगामध्ये श श्यामरोगाचा आहे त्याची फोड कशी करणार तुम्ही अनु शंगची फोड तुम्ही कशी करणार मित्रांनो इंटरेस्टिंग आहे याचबरोबर मनोजी बरोबर तर दिलं आहे अनुसंग अनुसंग ते एम पी एस सी किळावाल्यांनी झोपून राहावं आपलं ओके उगाच काही कमेंट करू नये अभ्यासावाले मित्र इथे सगळे बघा अनुसंग ही फोड आहे अनुषंगाची पुढं काय आहे अनुषंग याला ब्लॉक करावं लागतं यार म्हणजे आमचा अभ्यास चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते तिसऱ्या लाटेबद्दल काहीतरी आपलं तुम्हाला अभ्यास नसतो रिकमी धंदे जमतात या लोकांना तो झालाय का ब्लॉक ओके चलो पुढच्या प्रश्नाकडे आपण जातो आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे आणि महत्वाचा आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी होता तेजपुंज तेजपुंज तेजपुंजचा संधी सोडा असं म्हटलेलं होतं बघा म्हणजे संधी सोडवा किंवा सोडा अशा पद्धतीने सुद्धा येतं हे जे असे प्रश्न विचारणारे असतात मित्रांनो हे अभ्यासून असतात हे आणि असे किडे वगैरे जे असतात ना हे किड्यासारखे रगडले जातात कुठेतरी कारण यांना स्वतःचं नाव त्या ठिकाणी आपलं जे प्रोफाईल असतं ईमेलचं तिथे टाकायलाच लाज वाटते हे असे कुठेतरी जाऊन चिवडतात फक्त या अभ्यासासाठी आलेले नसतात त्याच्यामुळे आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही तेजपुंज याची फोडकशी करणार तुम्ही सेम जसंच्या तसं तेजपुंज तेजपुंज त्याच्यापुढे विसर्ग आहे तेजपुंज तेजपुंज मी पुढच्या प्रश्नाकडे जातो आहे पुढचा प्रश्न माझा इंटरेस्टिंग आहे प्रश्न होता कोटी अधिक अवधी हा कोणत्या संधियुक्त शब्दाचा विग्रह आहे बघा कोटी कोटीमधला टी रस हो हा रस्व आहे शब्द लिहत चाला माझं म्हणणं आहे म्हणजे माझी विनंती एकदम हात जोडून नम्र विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही माझे जेव्हा लाईव्ह बघतात ना तेव्हा एक वय आणि पेन स्वतःजवळ असू हो द्या वय आणि पेन असू हो द्या थोडंसं वहीवर लिहायला शिका ले यार ओके जे कमेंट्स करतात ते ठीक आहे जे कमेंट नाही करत त्यांनी वही पेन ठेवा कोटी कोटीचा टी रस्व आहे आणि पुढे अवधी अवधीचा धीरस्व आहे आणि मग त्याचा संधियुक्त शब्दाचा विग्रह तुम्हाला सांगितला कोणत्याचा विग्रह आहे हा पुढे होतो कोट्यवधी कोट्यवधी कोट्यावधी आणि कोट्यवधी मग त्यामध्ये एका ठिकाणी धीरस्व आहे एका ठिकाणी दीर्घ आहे ठिकाणी कोट्य आहे एका ठिकाणी कोट्य आहे बघा कोटी अधिक अवधी कशाचा विग्रह असेल तर कोट्यवधीचा आहे कोट्यवधी यस कोट्यट्य कोट्या नाही कोट्यवधी धीर दीर्घ रस्व आहे बरं धीरस्व आहे कारण वर कोट्य अधिक अवधीमध्ये धीरस्व होता इथे सुद्धा तो रस्वच असणार त्या शेवटच्या धीमध्ये काही प्रग्ञा पाठणार करणार आम्ही लक्षात घ्या प्रश्न आलाय धीरस्वा आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्समध्ये दीर्घ दिसतोय चालणार नाही कारण वरती आम्ही कोटीचा यस मनोज सुतार यांनी बरोबर टाकले कोटी अधिक अवधी कोट्यवधी अगदी बरोबर कमेंट आहे मी पुढच्या प्रश्नाकडे जातोय पुढचा प्रश्न दीक अधिक मूड यांचा संधी काय होतो दीक अधिक मूड दीक कच पाय मोडलेला आहे दीक अधिक मूढ याचा संधी कोणता होतो आहे मग खाली दिलं होतं दीकाधिक मूड दिगमूड दिगमूड ते ग ग गंगमूड ओके काय होतो दीक क कपाचा आहे दीकाधिक मूडचा दिंगमूड असा होतोय ते ग ग आहे ते ड वाल त्याच्या पुढे अनुनाशिक जो म्हणतोय ना आपण ग क ख ग ग ग असं असा होतोय मूडमधला मूड दीर्घ आहे ढ ढगाचा आहे ती लक्षात घ्या आता हे सगळं कोणाला जमतो म्हणजे रस्व दीर्घ वगैरे याला वाचन लागतं पुढचं षडानन याचा विग्रह करा म्हटलं होतं षडानन काय होतं डायरेक्ट उत्तर सांगतो षट अधिक आनंद षट ट तर टरबुजाचा पाय मोडलेला षटानन ओके षट अधिक आनंद पुढे पुनरावृत्ती होता पुनः अधिक आवृत्ती तोही लक्षात ठेवा निरव होता निरव नी नि दीर्घ होता त्याचं फोड करताना निरस्व येतो आणि त्याच्यापुढे विसर्ग येतो नी अधिक रव ओके ते लक्षात राहू द्या त्याच्यानंतर गुरुपदेश आहे संधीचा प्रकार ओळखा म्हटलं होतं मनसपटल मनपटल तो प शब्द आला आहे करून हा शब्द आलाय हस्तीनं अधिक दंत बरोबर हस्तीदंत हाही प्रश्न विचारला गेला आहे पुनर्जन्म विचारला गेला आहे पुनर्आधिक जन्म पुनर्जन्म अत्यंत अतिअधिक अंत अत्यंत वाघ अधिक ताडन वागताडन तोही विचारलेला आहे रंग छटा रंग अधिक छटा विचारला गेला आहे गिरीश विचारला गेला आहे गिरीश फोड करताना गी आणि री दोन्ही रस्व आहे मात्र इकडे गिरीश जेव्हा आपण म्हणतो आहे केव्हा री दीर्घ होऊन जातो उच्छेद विचारला गेलाय उत अधिक छेद उच्छेद अंतकरण विचारलं गेला आहे अंतर अधिक करण वाघविहार भी विचारले गेला आहे त्याचे पुढे करताना वाकविहार होतो क कपाचा येतो ओके प्रत्यंतर विचारलं गेला आहे प्रति अधिक अंतर प्रत्यंतर तोही तुम्हाला माहीत असला पाहिजे ओके मित्रांनो अशा पद्धतीने विविध प्रश्न या ठिकाणी विचारलेले होते आणि मला असं वाटतं यांची उत्तर तुम्हाला आली पाहिजे चला जे नवीन मित्र आहे त्यांनी पटपट लाईक करा आपण दहा वाजता पुन्हा जी केच्या लेक्चरला भेटणार आहोत सगळे लिंक जे आहेत व्हिडिओचे ते आपले एम पी सी स्पर्धा विश्व या टेलिग्राम चॅनलला भेटतात त्याची लिंक खाली दिली आहे जॉईन करून घ्या आपले एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सारं मटेरियल जे अभ्यासासाठी उपयुक्त आहे चला इथे आपण थांबूया धन्यवाद आपण सगळे येत येत या ठिकाणी लाईव्हला